मध्ये आपलं स्वागत आहे। सांगोला तालुका डाळिंबाचा हब म्हणून ओळखला जातो। या डाळिंबावर सध्या विविध प्रकारचे रोग पडल्यामुळे येथील बागा नामशेष झालेल्या आहेत, त्यामुळे येथील शेतकरी वेगवेगळ्या पिकाकडे वळायला आहे। असाच प्रयोग गेल्या अनेक वर्षापासून सांगोला तालुक्यातील शिरभावी गावातील अनिकेत जगदाळे यांनी केलेला आहे। त्यांनी अंजिराची शेती केली आहे। नेमके अंजिराचे शेतीकडे का वळलेत आपण जाणून घेऊत। आपण अंजिराच्या शेतीकडे का वळलात? पहिला आम्ही डाळिंब करत होतो, पण डाळिंब काही सक्सेस होई नाही, तेल्या रोग मर रोग, त्याच्यामुळे काहीतरी नवीन करायची अशी एक जिद्द ठेवली मनात आणि असा विचार केला। आणि पुण्याला जाताना सासवडमध्ये चौकशी केली आणि रोपं तिथं आपल्या भागात येते असं मला खात्री वाटली, त्यामुळे तिथं आम्ही जाऊन चौकशी करून तिथली बाग बीग बघून अंजीर लावायचं एक धाडस केलं आणि ती सक्सेसच झालं। मग ह्याचे लावत असताना किती बाय किती वर लागण केली? मग ह्याची रोपं कुठून मागवली? ह्याची डाळिंब पहिल्यांदा काढला आणि रान व्यवस्थित क्लिअर केलं आणि नंतर सासवडनं रोपं मागवली, 14x14 आपली लागण केली, 125 रोपं बसली। तेव्हा पहिले 2 वर्ष जरा उत्पादन लहान रोपं आहे तर कमी मिळालं आणि नंतर मग वार्षिक 5-6 लाख रुपये उत्पादन आरामशीर मिळालं। मार्केटिंग ही काय आम्ही पंढरपूरच करतो। याच्या फवारणी कशी केली जाते, किती महिन्याला केली जाते, किती दिवसाला आणि जे तोड कधी केली जाते? ह्याची फवारणी 15 दिवस ते 21 दिवस असं महिन्यातनं वातावरण बघून करायची। ज्यादा ह्याला दुसरा काय रोग नाही, करप्या नावाचा एकच रोग आहे, त्यामुळे ह्याला दुसरा रोग काय काहीच नाही। काय करप्यासाठीच फवारणी वातावरण बघून करावं लागते 15-20 दिवसातनं आणि छाटणी एप्रिलला आपण करतो आणि छाटणी केल्यापासून 4.5-5 महिन्यात चालू होतं। चालू झालं का तोडणी ह्याची सकाळपारी घरच्या घरी जा आम्ही। हे जे झाड आहे त्याला मग फुलापासून फळ तयार होते का डायरेक्ट? नाही नाही, हे एवढं एकमेव झाड असेल माझा तर अंदाज आहे डायरेक्ट फळ, पान निघालं का फळ निघतं, ह्याला त्याला सेटिंग गाळायचं असली काय नाहीच, डायरेक्ट फळच आहे ह्याला, एकमेव झाड आहे त्याच्यामुळे ह्याला काही त्रास सेटिंगलाही काही तसं टेन्शन नाही। झाड साधारण किती फूट उंच जातं, मग ह्याचं फळ कशी लागत जाते त्याच्या फांदीला? ह्याचं झाड भुईपासून जवळजवळ 10 फूट उंची जातं आणि प्रत्येक पानागणी एक फळ निघतं, एक व्यवस्थित जपलं तर 2-2 फळं एका जाग्याला निघते ती, त्यामुळं ही चिवट बी आहे, हे जात जे आहे चिवट असं वाकवलं तरी फांदी मोडत नाही, त्यामुळं 10 फूट जरी उंची गेलं तर तोडायलाही काही त्रास नाही। किती किलो माल एका झाडाला निघतो? एका झाडाला 50 ते 60 किलोपर्यंत तिसऱ्या वर्षापासून माल निघतो। हा, त्यामुळं उत्पादन ह्याचं 1 नंबर आहे आणि आपल्या दुष्काळी भागात येण्यासारखं आहे। ह्याला पाणी फक्त पावसाळ्यातच लागतं, उन्हाळ्यातही तणावर असतं त्यामुळे ह्याला उन्हाळ्यात पाणी लागत नाही, त्यामुळे सांगोला तालुक्यात दुष्काळी भागात आपल्या ही ह्याच्याकडे वळणं नवीन पिढीनं गरजेचं आहे। ही जी काय आता किती माल निघते दररोज? दररोज 3-4 कॅरेट निघतं आणि पंढरपूर मार्केटला आम्ही स्टॉलवाल्याला नेऊन देतो। ही जी निघलेला माल आहे किंवा ही अंजीर आहे त्याचं उत्पादन किती महिने चालू राहतं? कंटिन्यू 4 ते 5 महिने चालू राहतं। दररोज माल चालू, त्याच्यामुळं दररोज सकाळपारी मजूर लागत नाही ती आमचा, आम्ही घरच्या घरी 3 ते 4 माणसं घरच्या घरी 1 तासात तोडून क्लिअर करतो। मग हे पंढरपूरच्या मार्केटला? नाही, स्टॉलवाल्याला देतो आम्ही। स्टॉलवाल्याला विकत असताना तिथं कसा किलो विकला जातो? तिथं आम्ही देतो 70 ते 75 रुपयाने, मग ती 100-120 पर्यंत ती विकते ती स्टॉलवाली। ही जी बाग लावली ती किती वर्षाखाली लावली? 10 वर्ष पूर्ण झाली। 10 वर्ष फक्त ह्याची छाटणी केली? हा, छाटणी फक्त छाटणी आणि बाकी शेणखती। बाग लावत असताना किती खर्च आला? सुरुवातीला बाग लावताना 1-8 हजार खर्च आलता सगळा खर्च। आणि मग आता जी काय सगळा खर्च येते फवारणी, सरासरी आपला 12.5 एकराला सरासरी 30 हजार खर्च येतोय सगळा। आता फवारणी? हा, सगळं फवारणी खत हे सगळं उत्पादन 5 ते 6 लाखापर्यंत मिळतंय। कंटिन्यू चार महिने रोजच्या रोज पैसा, किती पैसा दररोज बिल येत राहते आता आजच 70 रुपयेनं दिला बघा। 3 कॅरेट 60 किलो माल होता। हे जे काय आता डाळिंब
उद्ध्वस्त भागा होत गेलेले चालले त्या, मग या भागातल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्या? डाळिंब उद्ध्वस्त होत चाललंय, लोकांनी नवीन नवीन ह्याच्याकडे वळणं गरजेचं आहे. अंजीर काही नवीन करा, ड्रॅगन फ्रूट. तसं अंजीरचं एक नंबर मार्केट आहे सांगोला तालुक्यातल्या, लोकांनी अंजीरकडे वळणं गरजेचं आहे. आपल्या वातावरणात इतकं भारी अंजीर येते, अशी क्वालिटी कुठंच नाही, पुण्यात सुद्धा अशी क्वालिटी मिळत नाही सासवडमध्ये. असं आपल्या वातावरणात सांगोला तालुक्यात अंजीर एकदम 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 गोड आणि एकदम चविष्ट मिळते अंजीर. हे होते आपल्यासोबत ज्यांनी सांगोला तालुक्यात अंजीर शेतीचा एक नवीन प्रयोग केला आणि तो सक्सेस झालेला आहे. अनिकेत जगदाळे यांनी सांगितलं की ही जी शेती करत असताना सुरुवातीला थोडाफार खर्च आला आणि ही जी बाग आहे माझ्या पाठीमागे दिसते ती गेल्या 10 वर्षापासून उभी आहे, तिची फक्त तोडणी केली जाते. याचं जे मार्केटिंग केलं जातं ही पंढरपूरच्या लोकल मार्केटला विकलं जातं हे अंजीर, आणि हे अतिशय गोड आहे. हे जे काय आहे ते या अंजीर शेतीतून यांना चांगल्या प्रकारचा नफा पण होत असल्याचं त्यांनी सांगतात. जे काय सांगोला तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांनी या अंजीर शेतीचा प्रयोग करायलाही हरकत नाही असं यांना वाटतंय. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.